रोणेवाडी तालुका निपाणी येथील गरजू 30 कुटुंबांना इचलकरंजीचे उद्योगपती सुरेश चौगुले यांनी धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेल्या 2 महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे। या काळामध्ये अनेक गोरगरीब कुटुंबाची उपासमार होत आहे। हाताला काम नाही, तसेच काहींना रेशन कार्ड नसल्याने त्यांना शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ मिळाला नाही। अशा गरजू व गरीब 30 कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो तांदूळ सुरेश चौगुले यांनी दिले आहे। याचे वाटप तानाजी जाधव, रावसाहेब दुगाणे, प्रशांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना तानाजी जाधव म्हणाले, लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबाचे उपासमारी होत आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी सुरेश चौगुले यांनी काही गरजू कुटुंबांना मदत म्हणून काही रक्कम दिली होती। त्या रकमेतून गावातील 30 कुटुंबांना धान्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। त्यांच्यामुळे त्या कुटुंबाच्या संसाराला हातभार लागला असल्याचे सांगितले। ढोणेवाडीहून प्रशांत कांबळे।